फुलपाखरू छान किती दिसते, मी धरू जाता येईन हाता दूरच ते उडते. स्वप्न ही फुलपाखरासारखी असतात आणि ज्या वेळेला फुलपाखरासारखी स्वप्न आपण पकडायला जातो तेव्हा ते दूर दूर पळत असतात. पण आपण तो प्रयत्न सोडतो का? शरदचंद्र मुक्तिबोधांची एक ओळ आहे, अंत आहे तसा आरंभ आहे. माणसाने दुःख करू नये. आज ज्याचा अंत आहे त्यातूनच उदय पण होणार आहे. सूर्य नाही का, सूर्यास्त होतो पण पुन्हा सूर्योदय पण होतो. कोणी काही म्हणो कोणी काही म्हणो, आपलं आपलं कार्य करत राहायचं. कारण दुःख संकट तर काही टळणार नाही, ते येणारच. तर मी म्हटलं की आपली तेवढीच ओळख आहे का? आपली पण काही ओळख झाली पाहिजे. आपणही आपलं नाव वेगळ्या अर्थाने आपण समाजामध्ये आणलं पाहिजे. पण जेव्हा सामाजिक कार्य करतो त्यावेळेला कधी कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. जन्मापासून आत्तापर्यंत आपल्याला किती चांगली माणसं भेटली, ह्या माणसांचं ऋण कसं फेडणार? संचित काय आहे तर माणसं आहेत, माणसांचं प्रेम आहे असतं. आणि त्या माणसांचं प्रेम आपल्याला मिळालं की आपल्याला जगण्याला ऊर्जा मिळते. ऊर्जा कुठून मिळते? माणसांच्या प्रेमातून मिळते. आपल्या घरातल्या माणसांकडून, बाहेरच्या माणसांकडून ही ऊर्जा मिळते. ज्याची त्याची लढाई, ज्याने त्याने लढावी, आपल्याला कोणी वाचवायला येईल ही आशा सोडावी. लढाई म्हणशील तर तशी सोपी आहे, अवघड अशक्य नाही. तयारी मात्र कसून कर, नको जराही ढिलाई. कोणतीही लढाई जिंकण्यासाठी प्रथम स्वतःशी लढायला शिक. तुझ्यात दडलेल्या 6 शत्रूंना हुडकून काढून प्रथम जिंक. मग तुला कळून येईल तू जग जिंकले आहेस. अपयश सर्व बाजूंनी तुझ्यासमोर झुकले आहे.